कालची मुलाखत वेगवेगळ्या मुद्द्यांमुळे गाजली. यामध्ये शरद पवारांनी 100 जुन्या नोटा आणि 500 जुन्या नोटांसंदर्भात सुद्धा वक्तव्य केलेलं होतं. रिझर्व्ह बँकेनं जवळपास म्हणजे त्यांच्याकडे शरद पवारांनी त्यांच्याकडे असलेलं पत्रसुद्धा दाखवलं होतं. रिझर्व्ह बँकेनं एक नियम समोर आणलेला आहे की महाराष्ट्रातल्या जिल्हा बँकांनी 101 कोटींच्या ज्या जुन्या नोटा त्यांच्याकडे आहेत त्या भंगारात काढाव्या. नेमकं कालच्या शरद पवारांचं त्यांनी दाखवलेलं पत्र किंवा त्यांचं वक्तव्य आणि आज रिझर्व्ह बँकेने काढलेले आदेश या सगळ्यावरचा एक महत्त्वाचा रिपोर्ट पाहूया. 101 कोटींच्या नोटा भंगारात टाका, बँकांच्या ताळेबंदात तोटा दाखवा, आरबीआयचा जिल्हा बँकांना आदेश. राज ठाकरेंनी पुण्यात घेतलेल्या मुलाखती दरम्यान शरद पवारांनी नोटाबंदीचा विषय काढत याबद्दलचा गौप्यस्फोट केलाय. नोटा भरून टाकायची. आरबीआयनं जिल्हा सहकारी बँकांना 500 आणि 1000च्या न स्वीकारलेल्या नोटा नष्ट करण्याचे आदेश दिल्याचं नाबार्डचं पत्र पवारांनी उघड करत पंतप्रधान मोदी गप्प का असा सवाल केलाय. त्याची सगळी रक्कम जमा केल्याच्या नंतर ती बदलून दिली नाही. बदलून दिली नाही. ती वेळ हा प्रश्न मी पार्लमेंटमध्ये काढला आणि आमच्या अनेक लोकांनी सुद्धा काढला, पण त्याचं काही उत्तर आलं नाही. त्यांनी लिहिलंय देखी आणि त्यांनी आता असं सांगितलंय की तुमच्याकडे लोकांच्याकडनं जमा झालेले नोटा आहेत त्या आम्ही स्वीकारू शकत नाहीत, त्या तुम्ही रद्द करा. रद्द कशा होतील? फाडून टाका. नोटा फाडून टाकायची? हो, 1000 आणि 500च्या नोटा आता बंद झालेल्या आहेत, त्या तुम्ही बदलून पण देणार नाही. बदलून देणार नाही, ते तुम्ही नष्ट करा आणि तुमच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा हा लॉस दाखवा. या संदर्भातली कागदपत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहेत. ज्यात हे पत्र आहे, पुण्यासह राज्यातील 8 जिल्हा बँकांची रक्कम भंगारात काढायला सांगितली आहे. पुणे जिल्हा बँकेच्या 22,25,10,500, सांगली बँकेच्या 14,72,33,000, वर्धा बँकेच्या 78,61,000, नागपूर बँकेचे 5,02,96,500, अहमदनगर जिल्हा बँकेचे 11,68,86,500, अमरावती जिल्हा बँकेचे 11,05,500, कोल्हापूर जिल्हा बँकेचे 25,27,29,500 आणि नाशिक जिल्हा बँकेचे 21,32,29,000 रुपये, असे एकूण 101,18,51,500 रुपये भंगारात काढण्याचे आदेश दिलेत. या विरोधात पुणे जिल्हा बँक सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. संदर्भामध्ये आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये म्हणजे ऑलरेडी जातोय, ह्या आठवड्यात आमचं रिट दाखल होईल सुप्रीम कोर्टामध्ये. आम्ही न्याय मागणार आहे, आमची काय चूक आहे ते आम्हाला तुम्ही दाखवा. आमचं काय चुकलेलं असेल तर अजिबात आम्हाला सोडू नका, पण आमची चूकच नसेल तर तुम्ही कशासाठी आम्हाला शिक्षा करता? जिल्हा बँकांमधला पैसा हा बहुतांश शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांचा असतो. नोटबंदीमुळे राज्यातील जिल्हा बँकांमध्ये 1000 कोटी रुपये वर्षभर अडकून पडले. यापैकी 101 कोटी रुपये नष्ट करावं लागणार असल्यानं खळबळ उडाली आहे. यावर अर्थमंत्री अरुण जेटली आणि पंतप्रधान मोदी काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे.